मंडळी नमस्कार आमचे मित्रप्रसन्न जोशी यांनी आग्रह केल्यामुळं एका टी व्हीवरच्या चर्चेमध्ये म्हणजे साम टी व्हीवरच्या चर्चेमध्ये सहभागी होतो या चर्चेतला शेवटचा टप्पाच मला काही तांत्रिक कारणामुळं बोलता येऊ शकलं आणि त्या शेवटच्या टप्प्यात मला वाटतं राष्ट्रवादीचे उन्मेश पाटील आणि काँग्रेसचे राजू वाघमारे हे दोन प्रवक्ते उपस्थित होते भाजपच्या श्वेता महाले या आमदार त्याही उपस्थित होत्या आणि या चर्चेमध्ये जे काही मला समजलं त्यावरून मी शेवटी माझं मत व्यक्त केलं त्या मताची पुढे साम टी व्हीनं आपल्या वेब पोर्टलवर बातमी पण केली त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तीही तुम्ही बघून घ्या मला हाच मुद्दा मांडायचा आहे काँग्रेसची अवस्था बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी झालेली आहे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे या चर्चेमध्ये असं म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधातलं वातावरण आहे महाविकास आघाडीला समर्थन मिळतं आहे आणि महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवरती येणार आहे भाजपला सत्ता मिळणार नाही याचा आम्हाला आनंद आहे आनंदाचं अगदी भरतं आलं होतं उकळ्या पुडल्या होत्या राजू वाघमारे यांना आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उन्मेष पाटील हे असा दावा करत होते कि मिला अताच चा की भाजपला मिळालेलं आताच एकशे चारच संख्याबळ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांच्या आहे भाजपला पुढच्या निवडणुकीत ज्या काही अंदाजित जागा व्यक्त केल्या जातात एकशे एक एकशे दोन त्या जागा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यामुळंच मिळणार आहेत त्यांना वगळलं तर बघा भाजपची अवस्था काय होईल मी दोन्ही प्रश्नाची उत्तरं त्या चर्चेत दिली होती तीच उत्तरं अधिक स्पष्ट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मुद्दा क्रमांक एक काँग्रेसला येणारं आनंदाचं भरत हे बेगाणी शादिमे अब्दुल्ला दिवाना असं मी का म्हणालो एक त्याआधीची बातमी तुम्ही बघा या आधीच्या व्हिडिओमध्येही मी ती बातमी दाखवलेली आहे ममता बॅनर्जी दिल्लीत गेल्या होत्या त्या सोनिया गांधीला यावेळेला भेटल्या नाहीत मीडियानं विचारलं का भेटला नाहीत तेव्हा त्यांनी सांगितलं ती का घटनात्मक जबाबदारी काय सोनिया गांधीला जाऊन भेटणं आणि त्यांनी सरळ सरळ सोनिया गांधींना कोल्ल आणि त्या परत पश्चिम बंगालला निघून गेल्या आता इथे काँग्रेस पक्षाची निघालेली इज्जत खूप महत्वाची आहे महाराष्ट्रात देखील एकेकाळी तीन पेक्षा तीन पेक्षा अधिक संख्येने तीन दीट पेक्षा अधिक संख्येने जागा या पक्षाच्या याच्या दोन तृतीयांश बहुमत या काँग्रेस पक्षाला असायचं स्वतःच्या जीवावर अगदी मुख्यमंत्री दीर्घकाळ राहू देणे हे काम काँग्रेसनं करून दाखवलेलं आहे पुढे शरद पवारांना मुख्यमंत्री केल्यानंतर काँग्रेसला ओटी लागत गेली हा भाग वेगळा म्हणजे काँग्रेसच्या पराभवाचं कारणच शरद पवार आहेत असं मी वारंवार म्हणतो जेवढ्या वेळेला शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसनं निवडणुका लढल्यात ना तेवढ्या वेळेला जागा खाली आलेल्या आहेत ते या विषय आधीच्या शा विषयावर आपण व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे ते वेगळं सविस्तर सांगण्याची गरज नाहीये तसं काँग्रेसला जी ओहोटी लागली आहे ना तो सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली असलेला पक्ष महाराष्ट्रातल्या राजकारणातला सगळ्यात छोटा पक्ष झालेला आहे म्हणजे अगदी संसदेतल्या जा जागा ही दोन डिजिटवर आल्यात आणि महाराष्ट्रातल्या ही जागा मिनिमम दोन डिजिटवर येऊन पोहोचलेल्या आहेत चौथ्या क्रमांकावर काँग्रेस फेकला गेलेला आहे तर काँग्रेसनं दिल्लीतल्या संसदेत आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेत आपली काय अवस्था झाली आहे याचा विचार करण्याची वेळ जवळ आली आहे किती दिवस भाजपचं नुकसान होणार आहे याचा आनंद राजू वाघमारे आणि त्यांची कंपनी साजरी करणाऱ्या माहीत नाही खर तर राजू ना आनंद व्हायला हवा होता तो काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असत्या महाविकास आघाडीत तर म्हणजे काँग्रेस नंबर एकचा चा किंवा नंबर दोनचा पक्ष बनला असता तर त्यांना आनंद व्हायला हवा होता पण इथे शिवसेना वाढल्याचा अंदाज राष्ट्रवादी वाढल्याचा अंदाज व्यक्त झाल्याबरोबर भाजप कशी पराभूत होतीये हे हलगी वाजवून सांगण्यात वाघमारे आघाडीवर होते वाघमारांना कदाचित आकडे त्या अंदाजाचे आकडेही नीट बघितले गेले नाहीत त्यांनी या अंदाजामध्ये बघितलं पाहिजे की भाजप पा ही एकशे एक जागा घेऊन म्हणजे जा अंदाजात नंबर एक चा पक्ष ठरतोय आता निवडणुका झाल्या तर म्हणजे सत्ता जरी पुन्हा महाविकास आघाडीची आली तरीही भाजप सत्तेत नाही राहील तरी नंबर एक चा पक्ष ठरणार आहे म्हणजे मी त्याच चर्चेमध्ये गमतीत म्हटलं होतं की लग्नासाठी मुलीचं वय अठरा वर्ष असावं लागतं आणि अठरा वर्षाची वर्षा मुलगी मिळाली नाही म्हणून नऊ नऊ वर्षाच्या दोन मुलीसोबत लग्न करता येत नसतं कायदा पाळायचा म्हणून आणि तसं केल्यानं संसार सुद्धा सुखाचा होत नसतो तसं राज्यात सुद्धा असतं राज्यात सुद्धा तुम्हाला एका विचारधारेला मत मागायला तुम्ही गेलेले असता युती करून जाता तेव्हा ठीक आहे युती न करता जाता आणि पुन्हा एकत्र येता तेव्हा त्याला अशीच ॲडजस्टमेंट म्हटली जाते माईनकर नावाच्या विश्लेषकांनी हे इथे लागू होत नाही म्हटलं होतं पण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला भरभरून शिव्या घातलेली शिवसेना जेव्हा कायद्यानं आकडा पूर्ण करायला पुढे येते आणि येते ना तेव्हा त्याला असंच म्हणतात माईनकर ज्येष्ठ विश्लेषक असल्यामुळं ज्येष्ठ अभ्यासक असल्यामुळं ते राज्यशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळं असा त्यांचं मत बनलं असेल पण आम्ही आपले अभ्यासक आप नाही आहोत जे दिसतं त्यावर बोलतो आमचा अभ्यास जरासा कमी आहे आमचं ज्ञानही जरास कमी आहे पण जे दिसतं त्यावर आम्ही बोलतो खरं तर ही अशा स्वरूपाच्या तडजोडी या व्यभिचाराच्या तोडीच्याच असतात असंही मला स्पष्टपणे इथे नमूद करायचं आहे म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर लग्नानंतर का, जीवन यशस्वी करण्यासाठी कामशास्त्रावरचं पुस्तकच वाचावं लागतं असं नाही ते न वाचताही संबंध व्यवस्थित होऊ शकतात तस राज्यशास्त्रात जे काही लिहिलेलं असतं माईनकरांच्या मते ते सगळंच अंमलात आणलं जातं असं नाही त्यामुळे त्या क्रमिक पुस्तकांच्या बाबतीत माइनकरांच्या मताचा मी आदर करतो पण इकडे मात्र खूप वेगळी परिस्थिती असते असो मला माइनकरांच्या वरती फार बोलायचं नाहीये मला हे सांगायचंय की काँग्रेसनी आपल्या अधपतनाचा अभ्यास नीट करणं आवश्यक आहे ते करत नाहीये आनंद भाजप सत्तेवर न आल्याचा आहे पण भाजप नंबर एक ची ठरतं याबाबत त्यांना काहीच वाटलं नाही दुसरे होते उन्मेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते ज्यांनी म्हटलं की मी म्हणजे भाजप हा पक्ष असा आहे की जो दुसऱ्याच्या जीवावर मोठा झाला आहे जरा भाजपात आलेल्या आयारामांना बाजूला काढलं तर भाजप खाली येईल मला काही आकडे जाणीवपूर्वक उन्मेश पाटलांना सांगायचे आहेत जे तिथे वेळेच्या अभावी मी सांगू शकलो नाही भाजपची एकशे पाच आमदार आहेत आणि या एकशे पाच आमदारांपैकी भाजपनं नव्या जिंकलेल्या जागा पंचवीस आहेत आता या पंचवीस जागा पैकी सगळ्याच्या सगळ्या या आयारामांच्या नाही आहेत काही लोक अशी आहेत जी भाजपत आल्यामुळं भाजपला जागा मिळाल्या आहेत आणि त्या फार कमी आहेत उदाहरणार्थ उस्मानाबादमधली रणजित सिंहांची जागा उदाहरणार्थ परभणीमधल्या जिंतूरची वरपूडकरांची माफ करा बोर्डीकरांची जागा उदाहरणार्थ नगरमधली विखे पाटलांची जागा उदाहरणार्थ भाजपच्या राम सातपुतेंना मोहितेंच्या पाठबळामुळं विजयी होता आलं ती एक जागा अशा दहा ते बारा जागा अशा सापडतील फार नाही बारा सुद्धा खूप झाल्या की ज्या आयारामांच्या बाबतीत निवडून आलेल्या आहेत म्हणजे तिकडे हर्षवर्धन पाटलांचा तर पराभव झालेला आहे हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे अशा दहा ते बारा जागा आहे जिथे नवी माणसं घेऊन भाजपनं आपली माणसं निवडून आणलेली आहेत समजा भाजपच्या एकशे चार मधून या बारा जागा जरी वजा केल्या तरी ब्याण्णव जागा उरतात आणि तरीही भारतीय जनता पक्ष नंबर एकचा चा पक्ष राहतो त्या आकड्याशी ना शिवसेना बरोबरी करू शकते आत्ताच्या आकड्यातही बरोबरी करता येत नाही आणि साम टीव्ही सकाळने जो अंदाज दिलाय त्यातही बरोबरी करता येत नाहीये ब्याण्णव जागा जरी गृहित धरल्या आयाराम बाजूला काढून तरीही ती बरोबरी करता येत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे पण उन्मेश पाटलांच्या हे लक्षात आलेलं नसावं कदाचित कारण आकडे सांगण्यापेक्षा मुद्दा मांडून संभ्रमित करणं एवढं राष्ट्रवादीच्या किंवा मा महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूप छानपणे जमतं माझं भाजप किती चांगली आहे हे सांगण्याकडं कल नाहीये भाजप आता ज्या स्थितीत आहे आणि तुमच्या अंदाजाच्या ज्या स्थितीमध्ये आहे ना तिथेही नंबर एकचा चा क्रमांक एक चा एकुलता एक पक्ष दिसतोय जे प्रमोद महाजनांचं भाषण तुम्हाला आठवत असेल Uh, सभागृहातलं त्यात ते म्हणाले होते की आमचं uh, ज्यावेळेला ते सरकारमध्ये नव्हते विरोधात होते आणि uh, मला वाटतं त्या देवेगुडांच्या सरकारवर अविश्वास प्रस्तावाचा तो दिवस असावा आणि त्यात म्हणाले होते त्यांनी चीनच्या मंत्राला सांगितलं लुक आय एम प्रमोद महाजन आय एम मेंबर फ्रॉम सिंगल लार्जेस्ट पार्टी अँड आय एम इन पोझिशन हिअर इज अ काँग्रेस मेंबर ही इज अ सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी अँड ही इज सपोर्टिंग द गव्हर्नमेंट हिअर इज अ माकपा मेंबर ही इज थर्ड सिंगल लार्जेस्ट पार्टी ही इज आउट ऑफ द गव्हर्नमेंट आणि हिअर इज मिस्टर रमाकांत खलप ही इज अ ओनली वन मेंबर ऑफ हिज पार्टी अँड ही इज इन द गव्हर्नमेंट दिस इज अवर डेमोक्रेसी ही स्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील आहे का की सर्वोच्च पक्ष हा बाहेर आहे आणि छोट्या छोट्या जागा मिळालेली पक्ष अशी नऊ नऊ वर्षाच्या मुलीला एकत्र करून जमा झालीत का हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतो आणि तोच प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादीनं देखील तपासलं पाहिजे की आपण भाजपच्या जवळ जाऊ शकलेलो नाहीत काँग्रेसनं ना तपासलं पाहिजे की भाजप ज्या स्थितीमध्ये आहे तिथून आपण पार खाली चाळीसवर आलेलो आहोत याचा अभ्यास करण्यापेक्षा उगीच दुसऱ्याच्या घरात आनंद झाला म्हणून आपण दुःख वाटून घ्यायचं किंवा दुसऱ्याच्या घरात दुःख झालं म्हणून आपल्याला आनंद वाटू द्यायचा ही काही वृत्ती बरोबर नाही आहे हेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नीट समजणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद